चार प्रकारची माणसं जगत आहेत. एक नोकरदार म्हणून जन्माला आला, नोकरदार म्हणून जगला, नोकरदार म्हणूनच मी आला. त्याच्या पुढची स्टेप असते जागीरदार, जे काय ते आपलं स्वतःपुरतं करील, दुसरं काय मला जगायचं पडलेलं नाही, मी माझा आणि कुटुंब भले आणि माझं घर भले. त्याच्या पुढचं असते त्याला हे म्हणतात उद्योजक. उद्योजक म्हणजे त्याची चौकट थोडीशी मोठी असते. आणि शेवटचं एक क्वाड्रंट असतो त्याला म्हणतात इन्व्हेस्टर. जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना पहिली चौकट, दुसरी चौकट, तिसरी चौकट लांघायला शिकवली आणि डायरेक्ट चौथ्या चौकटीपर्यंत. बघा 35 वर्षात आपल्या पोराला असं ट्रेन केलेलं आहे की तो एक नोकरदाराचा मुलगा. शाहजीराजे कोण होते? शाहजीराजांचे आजोबा कोण होते? नोकरदार होते, साधे पाटील होते. पाटील की म्हणजे काय? की बादशाहने सांगितलं पाटील 500 सैन्य घेऊन चला आपल्याला लढायला जायचंय, तर त्यांनी ते जमाजमा करायची आणि ते घेऊन जायचे. वेरूळची पाटीलकी होती बाबाजी भोसलेंकडे. त्याच्यातून पुढचा टप्पा गेला, शहाजीराजे राजे झाले, स्वतंत्र राजे झाले, पण ते मांडलिक राजे समजायचं बरं का. याला म्हणतात उद्योजक होणे. म्हणजे शहाजीराजांच्या पदरी जवळपास 24,000 लोक कामाला होते, म्हणजे काहीतरी स्वतःचा उद्योग होता की नाही. आणि शहाजीराजे आदिलशाहीत गेले, सगळे आदिलशाहीत, ते गेले निजामशाहीत, सगळे निजामशाहीत, ते गेले मोगलाईत. पक्षांतर बंदी कायदा नव्हताच त्यावेळी. जिकडे शहाजीराजे तिकडे सगळे लोक जायचे. आणि ही सगळी ताकद शहाजीराजांच्या पाठीशी उभी असल्यामुळे आपला आपले पती एक नोकरदार, एक जहागीरदार, ते उद्योजक इथपर्यंत आले, पण आपल्या मुलाने मात्र इन्व्हेस्टर व्हायला पाहिजे. आणि त्या इन्व्हेस्टरला वेगळा शब्द आहे छत्रपती होणे. विचारांमध्ये, संकल्पनेमध्ये गुंतवणूक करणे, ज्ञानावर गुंतवणूक करणे म्हणजे छत्रपती होणे. आणि एका आईला असं वाटतं की माझा मुलगा छत्रपती झाला पाहिजे. छत्रपती होणे म्हणजे उद्योजकच्या पुढची स्टेप आहे. उद्योजक म्हणजे स्वतः काम करणे, स्वतः उद्योग करणे, स्वतः राबणे आणि थोडेफार पैसे लावणे. पण छत्रपती होणे म्हणजे इन्व्हेस्टर होणे. तुम्ही फक्त डोकं लावायचंय, पैसे आपोआप येतात, माणसं आपोआप येतात, टेक्नॉलॉजी आपोआप येते आणि बरोबर तुम्ही उद्योगधंद्याचा ट्रॅक पकडता. पण हे डोकं चालवण्यासाठी डोकं ठिकाणी पाहिजे ना.